मुंबई पाठोपाठ पुण्यातही पावसानं हजेरी लावली. आज संध्याकाळपासून पुण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली. गेल्या 2-3 दिवसांपासून पुण्यामध्ये ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे पुणेकर पावसाची आतुरतेनं वाट पाहत होते. मात्र शनिवारी राज्यात दाखल झालेल्या मान्सूननं पुण्यामध्ये यायला मात्र 48 तास घेतले. मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये देखील मान्सूनने हजेरी लावलेली आहे. खरं तर विदर्भामध्ये शनिवारी मान्सून दाखल झाला होता, त्यानंतर तब्बल 48 तासानंतर आज पुण्यामध्ये येऊन मान्सून दाखल झालेला आहे. आणि आपण एकूणच बघू शकता, पुणेकर आज भिजत मान्सूनचं स्वागत जे आहे ते करत आहेत. पाऊस म्हटलं की पुणेकरांना आठवतात ते भजी आणि वडापाव, आणि म्हणूनच पहिल्याच पावसामध्ये पुणेकरांनी आज वडापावच्या गाडीवरती अशा प्रकारे गर्दी केलेली आपल्याला बघू शकतो. एका प्रकारे पुणेकर हा पाऊस वडापाव खाऊन सेलिब्रेट करताना दिसत आहेत. एकूणच पुणे म्हटलं की खाद्य संस्कृती ही आलीच, आणि त्यामुळे पुण्यातील जे चोखंदळ लोक आहेत ते पाऊस आला की पहिल्यांदा वडापावला पसंती देतात. माझ्यावर असेच काही पुणेकर आहेत जे पहिल्या पावसाचा आनंद वडापाव खाऊन घेत आहेत. पावसाची वाट तर गेल्या वर्षापासून बघतोय, कारण की पाणी टंचाई भरपूर आहे पुण्यामध्ये. फार आनंद होत आहे की पहिला पाऊस आज सुरू झाला आहे. त्याच्याबरोबर पाऊस पडला की आम्हाला काय माहीत, डोक्यातनं पहिलं गोष्ट येते की पहिले वडापाव खायचा, म्हणून आम्ही दोघं इथं थांबलो. माझी बायको अहमदाबादची आहे, तर तिनेच मला सांगितलं की आपण थांबू आणि पहिले वडापाव खाऊ. पाऊस पडला आहे, ऑफिस सुटलो, सरळ आम्ही चहा आणि भजी खायला आलोय. आता फक्त एन्जॉय करायचे, भरपूर पाऊस पडतो एवढी तर आशा. पावसाने पुण्यामध्ये हजेरी लावून पुणेकरांना एका प्रकारे दिलासा दिलेला आहे, आणि पुणेकर एका प्रकारे हा मान्सून सेलिब्रेट करत असल्याचं आपण बघू शकता. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीपसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.